नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100 मध्ये काही महत्वाच्या बातम्या. तावडेंसाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू, तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार, चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी RSSला दिल्याची सूत्रांची माहिती, तर ओम माथूर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत. RSS कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही, RSS व्यक्तीवर नाही तर विचारांवर काम करते, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. तर विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकेल, मुनगंटीवारांचा भाजप अध्यक्ष पदाबाबत विधान. 18व्या लोकसभेचं अध्यक्षपद दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता, भाजपच्या डी पुरंदेश्वरींच्या नावाची चर्चा, डी पुरंदेश्वरी TDPचे नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहणी. 400 बारच्या घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल, विरोधकांकडून चुकीचा प्रचार करण्यात आला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. शिंदेसोबतच्या बैठकीत आमदारांनी व्यथा मांडल्या, विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर चर्चा झाल्याची संजय शिरसाट यांची माहिती. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची काठेवाडीतील सरपंच आणि ग्रामस्थांची एकत्रित मागणी, काठेवाडीतील कार्यकर्तेही अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करणार. सुनेत्रा पवारांना राज्यसभा देणं हा त्यांचा अंतर्गत विषय, सुनेत्रा पवारांना राज्यसभा देण्याच्या मागणीवर मी काय बोलणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बारामतीत नणंद भाऊजाईच्या लढतीनंतर आता काका पुतण्यामध्ये लढत, आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, योगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या, गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी. योगेंद्र पवार आज बारामती दौऱ्यावर, शरद पवार आणि योगेंद्र पवार यांचा बारामतीतील पक्ष कार्यालयात जनता दरबार. नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे केंद्र सरकारमध्ये अतृप्त आत्मा, 2 अतृप्त आत्म्यांची केंद्र सरकारला शांती करावी लागेल, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. मोहन भागवतांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यात तेवढी ताकद आहे, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आव्हान. मोदींनी मुस्लिम समाजातील कोणालाही मंत्रीपद दिलं नाही, नितीश कुमार, चंद्राबाबूंनी मुस्लिम समाजातील व्यक्तीला मंत्री बनवावं, संजय राऊतांचं वक्तव्य. मनसे अजित पवारगट शिंदेगट सुपाऱ्या घेऊन तयार झाल्यात, पवारगट ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी त्यांना सुपाऱ्या दिल्यात, संजय राऊतांचा घणाघात. शिवसेना संपवण्यासाठी राऊतांनी शरद पवारांकडून सुपारी घेतली होती, नरेश मस्केंचा राऊतांसह पवारांवर गंभीर आरोप. निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार, तंत्रज्ञानाचा वापर करत चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहत आहे, प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं कर्तव्य, मोहन भागवत यांचे सरकारला खडे बोल. मोहन भागवतांनी जे प्रश्न उपस्थित केले ते खरे आहेत, मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्याचं सुधीर मुनगंटीवारांचं समर्थन. एका वर्षाने का होईना कोणालातरी मणिपूरची चिंता वाटली, मणिपूर हिंसाचार प्रकरणावर मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या, तर आयारामा गयारामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचे, सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामुळेच मी खासदार झालो, बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य, सोनवणेंनी दोघांचे आभार मानले. मोदींनी माझा उल्लेख भटकती आत्मा केला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहत असल्यानं तुम्हाला सोडणार नाही, शरद पवारांचा घणाघात. शरद पवारांनी आता जास्त भटकू नये, थोडं शांत व्हावं, अनेक आत्मे अतृप्त आहेत, त्यांना काम करू द्यावं, संजय शिरसाटांचा पवारांना टोला. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद अतुल सावेंना द्या, भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांची मागणी, तर पालकमंत्रीपदाची संधी मिळाली तर काम करायला आवडेल, अतुल सावे यांची प्रतिक्रिया. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद. नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, आठवलेंकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात पदभार स्वीकारला, शहांनी दुसऱ्यांदा स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार. रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. शिंदेगडाचे खासदार प्रतापराव जाधवांनी राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, जाधवांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.
ठाकरे गटाचे तीन खासदार आमच्याकडे येणार, आणखी तीन खासदार आमच्याकडे येण्याची वाट पाहतोय. ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर नरेश मस्केंचं वक्तव्य. विधानसभेला 185 जागा जिंकण्याचं मवियाचं लक्ष, त्यानुसार कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. तर जागा वाटपाचा विचार करू नका, ते योग्य वेळी होईल, ठाकरेंचं विधान. काँग्रेसची राज्यात विधानसभेच्या 288 जागा लढण्याची तयारी, अभिजित वंजारी यांचं वक्तव्य. तर ठाकरे सर्व जागांवर तयारीचे आदेश देतात, मग काँग्रेस का नाही, वंजारींचा काँग्रेसला सवाल. जरंगी पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस, जरंगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास जरंगेंचा नकार. बोर्ड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती, मनोज जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. जरांगे पाटलांची स्वतः भेट घेणार, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक, समाजाला न्याय मिळेल. जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंनी चर्चेसाठी 10 जणांची टीम तयार करावी, अभ्यासपूर्ण समिती तयार केल्यास तोडगा निघू शकतो, चंद्रकांत पाटलांचं जरांगेंना आवाहन. माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, आमदार शिंदेंचे पुत्र रणजित सिंह शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन सुपूर्द केलं पाठिंब्याचं पत्र. शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंनी सभा घेतल्यानं आशीर्वाद घ्यायला आलो होतो, शिवतीर्थावरील भेटीनंतर मस्केंची प्रतिक्रिया. ठाकरेंचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूप फायदा झाला, ठाकरेंनी अनेक दौरे करूनही केवळ 9 जागा मिळवल्या, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली, संदीपान भुमरेंची टीका. ठाकरेंना मुस्लिम आणि दलित बांधवांच्या मतांमुळे सूज आली आहे, मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका. लोकसभा निवडणुकीत आमचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट 48%, सामंतांचं वक्तव्य. 14 जूनला दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्वपूर्ण बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल रणनीतीची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मूर्तिकार रत्नाकर कांबळेंच्या उपस्थितीत पाद्यपूजन संपन्न. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज, तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. ठाण्यातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे वंदना टॉकीज परिसरात पाणी साचायला सुरुवात. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रिमझिम पावसाची हजेरी, हवेत गारवा निर्माण, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. बीडच्या अंबाजोगाईसह काही भागात दमदार पावसाची हजेरी, मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह. बीडच्या कोथळा गावातील नदी दुथडी भरून वाहू लागली, 2 दिवसांपासून रिमझिम पावसामुळे गावाचा संपर्क तुटला, पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला. बुलडाण्यात खामगाव तालुक्यात दमदार पाऊस, नाल्यांची साफसफाई नसल्यानं नागरिकांची तारांबळ, रस्त्यांवर पाणीच पाणी. रत्नागिरीच्या दापोलीत 2 दिवसापासून दमदार पाऊस, बळीराजा सुखावला, धरणामधील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत. परभणीत मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू, बियाणं खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या धारेश्वर मंदिर देवस्थानजवळील धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित, ओसंडून वाहणारा धबधबा बघण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी. लातूर जिल्ह्यातील नेलवाड गावात मुसळधार पाऊस, शेतीत आणि रस्त्यांवर पाणी साचलं, ओढ्या नाल्यांना पूर आल्यानं रस्ते ठप्प, गावचा संपर्क तुटला. इगतपुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, गावातील अनेक घरांचं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद, पावसामुळे धरण प्रशासनाकडून पर्यटकांना सूचना. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा येवती तलाव ओव्हरफ्लो, 4 दिवसांपासूनच्या दमदार पावसामुळे तलाव भरला, पंढरपूर, मोहोळ, माड्यासह 100 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. लातूर जिल्ह्यात गरणी नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं गावांचा संपर्क तुटला, पाण्याच्या प्रवाहामुळे नदीवरील पर्यायी पूल खचला, नागरिकांची तारांबळ. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू.
सांगली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी तुडुंब भरली. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे बोर्डी नदीला पूर. नदीवरील सुरक्षा कठडे गेले वाहून. धाराशिवच्या बसस्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल. तर प्रशासनानं साफसफाईचं नियोजन न केल्यामुळे नागरिकांची तारांबळ. जालना जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. परतूर शहरातील मलंगशाह चौक ते जामा मस्जिद चौक परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी. नागरिकांची तारांबळ. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. अकोल्यात दिवसभरात जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज. सांगलीतील मिरज तालुक्यात काम सुरू असलेला पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. मिरजहून मालगावचा संपर्क तुटला. निर्माणाधीन पूल वाहून गेल्यानं स्थानिकांना त्रास. पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणात 0% पाणीसाठा. धरणातील पाणी पातळी खालावल्यानं परिसरातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न बिकट. छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धाड. जिल्हाधिकाऱ्यांकडून बियाणे रासायनिक खतांबाबत तपासणी. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू. काश्मीरमधून येणाऱ्या कच्च्या बदामाला बाजारात मोठी मागणी. 250 ते 300 रुपये प्रति किलो दरानं कच्च्या बदामाची विक्री.